या दगडू काशाबा परपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचलो पाहिजे ना, तर मला शिप पर्यंत पोहोचता येणार नाहीये. नाही, मी प्रयत्न करतेच आहे, पण या सगळ्या मागे कोण आहे हे समजण्यासाठी ना आधी प्यादं हाती लागणं गरजेचं आहे. मिस्टर बल्लाळ, आर यू ऑलराइट? काय हो, काय झालंय? गौरी पाणी आण प्लीज. नो, इट्स ओके, इट्स ओके, आय एम ऑलराइट. काय झालंय? काय काही नाही, आता काही होऊ शकत नाही. माझ्या आईने त्या परबला जमीन विकल्याची ही ऑफिशियल कागदपत्र आहे. त्या गावाशी कायमची माझी नाळ तुटली आहे. पोरका झालो, जन्मदात्रीही गेली आणि आता जन्मभूमीलाही दुरावली. बल्लाळ सर, अहो जरा शांत व्हा, आपण काहीतरी मार्ग काढू. काही मार्ग नाही यातून. मी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करायलाही माझ्या पायाखाली जमीन नाही. मेलो ना तरी परक्या मातीतच विलीन होईल. अहो असलं काही नका बोलू. इफ यू डोंट माइंड, मी ते पेपर्स बघू शकते का? थँक यू. माय गॉड, अहो तुमच्या आईने ज्या भावाने ही जमीन विकली आहे, अहो इतक्या कमी किमतीत आता संसारात कोणीच नाही जमीन विकणार. बापरे, दगडू खाशाबा परबने 20,000 रुपये गुंठा या भावाने जमीन विकत घेतली आहे, म्हणजे 8,00,000 रुपये एकर. पण सध्या सोनसरीमध्ये 80 ते 90 लाख रुपये एकर असा भाव सुरू आहे. डू यू नो दॅट? येस, आय नो दॅट. इट्स ऑफ नो यूज नाव, सगळं संपलंय. एक मिनिट, एक गौरी, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? हो, म्हणजे यांच्या आईला कोणीतरी फसवलंय, नाहीतर धाक दाखवून सह्या करून डील करून घेतलंय. एक उच्च शिक्षित मुलगा असताना एखाद्या आईला कोणीतरी लुबाडतं किंवा खोट्या सह्या घेऊन गंडा घालतं, हा त्या मुलाचाच पराभव नाहीये का? तुम्ही नका काळजी करू, त्या दगडू परबला शिक्षाही नक्की होईल. जर कोणाविरुद्ध काही करायचं असेल ना, तर माझ्या विरुद्ध करा, मला शिक्षा द्या. आई कित्येकदा विनवायची, अरे एकदा तरी ये, या जमिनीचं सगळं समजावून घे. आपल्यानंतर आपल्या मुलांना पाय ठेवायला हीच असणार आहे. पण मी नाही वेळ देऊ शकलो, आणि आता वेळ असून सुद्धा काही उपयोग नाही. पायाखाली जमीन नाही, डोक्यावर छप्पर नाही. या जगातला सगळ्यात गरीब माणूस मी आहे आज, ज्याच्याकडे पैशाशिवाय दुसरं काही नाही. गौरी, जरा त्या डब्यात कोकम काढून दे मला. हा, कोकम नाहीये, पोह्याचं पापड आहे. अरे देवा, मी समजते याच्यात कोकम आहेत म्हणून आणि पापड शोधत होते. बर, दे पापड, दे पापड पण देऊ. गौरी, अगं असं काय करतेस? कंजूस कुठली? दोन्ही पाकिटं दे, काकू पुढच्या वेळी येतील ना तोपर्यंत पुरली पाहिजेत त्यांना. आई, एकटा किती खाणार आहेत त्या? कपिल पण सध्या इकडेच राहतात ना. कपिल आहेत इकडे, पण त्यांचे मित्र येतात ना. काकू म्हणाला त्यांना आवडतील पापड. बर, त्या सुकवलेल्या लाल मिरच्या कुठे? त्या घेऊन. हा, आणते. हा, सापडल्या का? हो हो. हा, सगळं देऊ? हा, दे. आणि आता हे मसालेही भरते. पूर्वी कसं हे सगळं घरी करायची मी, पण आता एकटीच्याने नाही बाई जमत, म्हणून माणसं बोलून करून घेते. सगळं तू मला ऐकवतेस ना? मग काय, आता ऐकवायचं पण नाही का तुला? नाही, म्हणजे घरात मुलगी आहे पण तिचा उपयोग काढीचा नाही आहे मला. बास आई, सगळं करते मी. कुठलीच मुलगी इतकी मदत नसेल करत आपल्या आईला. असं? हो. चल मग लोणचं करायला. इतकं कशाला मनावर घेते? कळलं कळलं. हे पण खरंच, काकू होत्या घरात तर घर कसं भरल्यासारखं वाटत होतं. आता गणपती गेले, पण नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, तुळशीचं लग्न आहे, एका मागोमाग एक सगळं आहे बघ.
काकूंनी ना तुळशीच्या लग्नापर्यंत तरी राहायला हवं होतं. आई तुना माणसांच्या आणि नात्यांच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे सगळं. काय करू ग, काकूंचा स्वभावच तसा आहे. 7 सप्टेंबर दानपेटी कलेक्शन 122 रुपये बरं का. कार्यक्रम ऐच्छिक बिदागी कलेक्शन 350 रुपये. मोदक ऑर्डर 60 मोदकांचे 1500 रुपये. झालंच तर 8 सप्टेंबर ऐका ऐका, तुम्ही माझा आहे, तुम्ही माझा आहे का. ही मारुतीची शेपटी आहे ना, जरा आवरात आहे. आणि तुमचा नेमका मुद्दा काय तो सांगा ना. आनंदाची गोष्ट ऐका ना. काय आहे? मोदकाच्या धंद्यात यंदा आपल्याला तोटा झाला नाही. वा छान, फायदा किती झाला? नाही फायदा पण नाही झाला. अहो मग आनंदाची गोष्ट काय आहे? अहो आतापर्यंत मोदकाच्या धंद्यात आपल्याला फक्त तोटाच व्हायचा हो. आणि याला कारण माहितीये तुम्हाला? कोण? अण्णा. का? अहो किती सडळ हात तो त्याचा. काहीच्या काही तूप वाढतो. वाढतो कसला? ओततो. जणू काही आंघोळ घालतोय तुपाची मोदकाला. तरी मी त्याला कित्येक वेळेला तुपासाठी पुणेरी चमच्याची ट्रिक सांगितली होती बरं का. पुणेरी चमचा म्हणजे सोपं आहे. काय आहे? असा उपडा चमचा घ्यायचा आणि असा आपटायचा असा, आणि इथं असं पोचा पाडायचा. हा पण तू वाढताना मात्र आविर्भाव असा करायचा की घ्या लेको चमचा भर तूप घ्या. पण त्या टुचक्या चमच्यातून तूप किती पडायचं? थेंबर. अरे 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 काय फालतूगिरी आहे ही. वा वा, आप्पा सुद्धा हेच म्हणायचे. काय? अरे किती फालतूगिरी चालली आहे तुमची. अरे माणसाच्या रूपानं गणपती बाप्पा हे मोदक खायला येतो. मग अशी कंजूसगिरी करू नका. पण ह्या दिलदारपणामुळे शेवटी तोटा व्हायचा हो. पण यंदा अण्णांनी जरा आखडता हात घेतला म्हणून मोदकाच्या धंद्यात ना नफा ना तोटा. चला मी निघतो. नाही नाही, माझं सगळं बोलून झाल्याशिवाय जाऊ देणार नाही ना मी तुम्हाला. ऐका 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 ऐका, आता गणपती उत्सव कसा तसा धडक्यात साजरा केला, उदंड यश मिळालंय आपल्याला. आता आमच्या सगळ्यांच्या तसा उत्साह आलाय, त्यामुळे रामाश्रयमध्ये सगळे सण दणक्यात साजरे होणार. आता गणपती उत्सव झालाय, आता नवरात्र. नवरात्रात घट बसवायचे, मग रात्री दांडिया किंवा मग भोंडला, मग दसरा, मग दिवाळी. ए धूम धडाका. जांभळे जांभळे आवरा आवरा, जरा स्वतःला आवरा. हे बघा, तुम्हाला जी काही दिवाळी दसरा 31 डिसेंबर सगळं साजरं करायचं ना, ते सगळं करा तुम्ही, पण मला नका धरू याच्यात. का? का? कारण एकदा का केसचा निकाल लागला ना की मी निघालो शिपवर. मी नाही थांबणार इकडे. काय जांभळे, काय बिल बनवताय का? हो हो. बर बर बर, चालू दे तुमचं, तोपर्यंत मी सगळ्यांना भेटून येतो. नाही नाही हो, असं कसं चालेल? काय बिल झालंय हे तुम्हाला कळायला नको का? तुम्ही जरा 2 मिनिटं थांबा, तुमच्या समोरच बिल बनवतो मी. काय नंतर कोणी म्हणायला नको जांभळे बिल बनवताना चुकले. अहो जांभळे तुम्ही कसं चुकाल? आणि समजा चुकला तरी तुम्हाला कोणी काय म्हणणार आहे का? पण मी चुकणारच नाही ना. ते आहेच हो. आणि काही चुकला तर मी येऊन बघीन ना नंतर. नकोच ना. पण काय आहे ना, नाहीतर उद्या कुणी असं म्हणायला नको की जांभळेंनी मी न खाल्लेल्या पदार्थाचं बिल लावलं म्हणून, किंवा पदार्थाचे पैसे जास्तच लावले, मेनू कार्डमध्ये कमी किंमत लिहिली होती. आणि काय होईल ना, उद्या तुम्हाला कोणी रामाश्रयविषयी विचारलं तर तुम्ही सांगाल की इथे चुकीचं बिल लावलं जातं म्हणून. जेवढं बोललात तेवढं पुरे झालं. हे घर तुमचं आहे आणि आम्ही इथे राहतो म्हणून काहीही ऐकून घेणार नाही. अहो तुम्ही उगाच चिडताय. आता आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही. मी तुमची केस आत्ता या क्षणी सोडते.